नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी रामचंद्र। सुरुवातीला एकनिच आजच्या ठळक घडामोडींवर। फुलंब्री तालुक्यातील कान्हुरी येथील मारुती मंदिर सभागृह बांधकामाचं भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संपन्न। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं राम मंदिर सभागृह बांधकामाचं भूमिपूजन। सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने बुधवार रोजी संपन्न झाला अभिवादन कार्यक्रम। आणि सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे अभिवादन कार्यक्रमासह मिरवणूक काढून आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी। फुलंब्री तालुक्यातील कान्हुरी येथील मारुती मंदिर सभागृह बांधकामाचं भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आलंय। फुलंब्री तालुक्यातील कान्हुरी येथे मारुती मंदिर सभागृह बांधकामाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला। सदरील कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, उपमहापौर विजय औताडे, शिवाजी पाथरीकर, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र देसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। सदरील भूमिपूजन प्रसंगी विधानसभा अध्यक्षांनी गावकऱ्यांशी संवाद साधत गावकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलं। सदरील उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी रत्नाकर म्हस्के, दामोदर म्हस्के, प्रफुल्ल शिंदे, नाथा काकडे, देवलाल राजपूत, योगेश म्हस्के, बाळकृष्ण साळवे, रामेश्वर म्हस्के, आबाराव म्हस्के, दत्ता म्हस्के, कैलास लखवाल, सुधाम लखवाल आदींची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे राम मंदिर सभागृह बांधकामाचं भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बुधवार रोजी करण्यात आलं। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे हनुमान मंदिर परिसरामध्ये राम मंदिर सभागृह बांधकामासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या स्वेच्छानिधीतून 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करून बुधवार रोजी मंदिर सभागृह बांधकामाचं भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। यावेळी येथील सरपंच लताबाई चंदनसिवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली। या प्रसंगी प्रथम आलेल्या मान्यवरांचा व प्रमुख पाहुण्यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपसरपंच पुंडलिक मोरे यांनी केलं। त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे व आमदार अब्दुल सत्तार यांनी आपलं मनोगत व्यक्त केली। यात त्यांनी सांगितलं की राम मंदिरासाठी कितीही पैसे कमी पडले तरी ते मी द्यायला तयार आहे। तसेच बुधवार रोजी शुभारंभ होऊन लगेचच सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या भागातील अपूर्ण राहिलेले घाटनांद्रा बरकतपूर या रस्त्याचं कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। या प्रसंगी राजपूत समाजाच्या स्मशानभूमीच्या बांधकामाचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी या भागातील अपूर्ण राहिलेली सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचंही आश्वासन दिलं। या कार्यक्रमासाठी सरपंच लताबाई चंदनसिवे, उपसरपंच पुंडलिक मोरे, केशवराव तायडे, कौतिकराव मोरे, चेअरमन अशोक गुळवे, रफिक देशमुख, आसेफ देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दामोदर गव्हाणे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कचरू मोरे, शिवप्पा कोठाळे, हरिरंग सुस्ते, वाडीचे उपसरपंच रवींद्रसिंग राजपूत, नयुम पटेल, राम बखडे, मुजीब मुल्ला, सुधाकर ज्ञाने, किताराम मोरे, मोसिन पठाण, निलेश बिसेन आदींची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा। सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने बुधवार रोजी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला। सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली। नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, ॲडव्होकेट राजू बावसकर, सुनील सपकाळ, शिवा बावसकर, संदीप सपकाळ, सुनील सोनवणे, विजय मोरे, लतेश सपकाळ, काशीनाथ जाधव, रवींद्र सपकाळ, समाधान सपकाळ, राजू सपकाळ, दादाराव शेळके, राजकुमार भोटकर, प्राध्यापक देवराव सपकाळ, गणेश सपकाळ, डी वाय सपकाळ, सखाराम सपकाळ, सुधाकर सपकाळ, भीमराव सपकाळ, पंढरनाथ वरपे, अमोल सपकाळ, अजय पवार, आकाश वाघ, सागर सपकाळ, सुनील सपकाळ, दिलीप सपकाळ, शुभम दांडगे, ताराचंद लोंधळे, विजय मोरे, गजानन सपकाळ, जगन सपकाळ, विकास सपकाळ, सागर वाघ, राहुल मोरे, काशीनाथ जाधव, रणजित सपकाळ आदींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी संतोष लहाणे, वृत्तदर्शन। सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे अभिवादन कार्यक्रमासह मिरवणूक काढून आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली।
सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे बुधवार रोजी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच विलास शिंदे व ग्रामविकास अधिकारी भगवान वाघ यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सायंकाळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जिल्हा परिषद शाळेजवळून महादेव मंदिर मार्गे ग्रामपंचायत मार्गे काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये सरपंच विलास शिंदे, उपसरपंच सीताराम मोरे, भिकन राऊत, सुनील खराडे, सुभाष नवल, संजीव तोंगल, जयराम चिंचपुरे, रवींद्र चिंचपुरे, भगवान साळवे, विनायक मोरे, हरिभाऊ बोडखे, पंडित मोरे, ज्ञानेश्वर श्रीसाठ, शंकर मोरे, दत्ता मोरे, दिनकर मोरे आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी राजू तोंगल, रहिमाबाद. शेवटी पुन्हा एकदा ऐकणे आजच्या ठळक घडामोडींवर. फुलंब्री तालुक्यातील कान्होरी येथील मारुती मंदिर सभागृह बांधकामाचं भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संपन्न. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं राम मंदिर सभागृह बांधकामाचं भूमिपूजन. सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्तानं बुधवार रोजी संपन्न झाला अभिवादन कार्यक्रम. आणि सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे अभिवादन कार्यक्रमासह मिरवणूक काढून आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.